नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीवरच्या काही ठळक घडामोडींकडे. कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा. ठाण्यात घंटागाडी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. आणि ठाणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक वर्षभरानंतर प्रशिक्षणासाठी राजस्थान सफरीवर. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल, बोलू. हा बोल ना. बोल की. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा, ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक विभागाकडून खासगी क्लासेसवर नियंत्रण आणण्याकरता कच्चा मसुदा तयार करण्यात आलाय. याबाबत शासनाच्या सूचनेनुसार हरकती सूचना निवेदनातून कळवल्या आल्या होत्या, परंतु शैक्षणिक विभागाकडून त्याचा गांभीर्यपूर्वक विचार झालेला नाहीये. सर्वसामान्य तळागाळातील क्लासेस संचालक असून हा मसुदा तयार करत असतात. कोणत्याही पद्धतीनं विचारात घेतलेले गेलेले नसून तसंच सर्वसामान्य क्लासेसचा विचार या मसुद्यात करण्यात आलेला नाहीये. लहान सहान क्लासेस या अटी पूर्ण करू शकणार नाहीत, याच उद्देशानं आणि मोठ्या क्लासेस मालकांच्या फायद्यासाठी हा कच्चा मसुदा तयार करण्यात आल्याचं जाणवतं. कोचिंग क्लासेसवर नियंत्रण असणं याला आमचा कधीही विरोध नाही. या उलट कोचिंग क्लासेसची नोंदणी झाली आणि शासनाचं प्रमाणपत्र मिळालं तर आम्हाला आनंदच होईल. शिवाय समाजात एक चांगला संदेशही जाईल. त्यामुळे या कायद्याचं आम्ही स्वागत करतो. पण या मसुद्यातील जाचकाटी कायमस्वरूपी रद्द करण्यात याव्यात ही मागणी आणि विविध हरकती, सूचना, इतर मागण्या दुसऱ्या निवेदनाच्या माध्यमातून मसुदा तयार करणाऱ्या समितीतील सर्व शासकीय सभासदांना, मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. तसंच
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनही देण्यात आले. कोणताही अंमलात येणारा कायदा हा समाजहिताचा असतो, पण एका बाजूला समाज हित जोपासणं आणि दुसऱ्या बाजूला त्याच समाजाचा एक भाग असणाऱ्या कोचिंग क्लासेसवर अन्यायकारक अटी लादणं हे कधीही न पटणार आहे. या सूचना आणि मागणी हरकतींचा गांभीर्यपूर्वक विचार केला नाही तर आम्ही आमच्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असं दुसऱ्या निवेदनाद्वारे स्पष्ट केलंय. तसंच या निवेदनाद्वारे शासनाला 10 दिवसांच्या कालावधीत आमच्या मागण्यांचा विचार करावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. दुसरी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा विषय म्हणजे असा आहे की आम्ही पहिली प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यानंतर मंत्रालयाशी विविध अधिकाऱ्यांची चर्चा करून त्यांना पत्रव्यवहार देऊन देखील आमच्या मागण्यांचा विचार होत नाही आहे. आमच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली जाते, त्यासाठी दुसरी प्रेस कॉन्फरन्स अरेंज करून आम्ही मोठ्या संख्येने मोर्चा काढणार आहोत आणि या सरकारचा आणि त्या शासनाचा आम्ही निषेध करणार. आमची भेट ही विनोद तावडे सरांशी प्रत्यक्ष झाली, मुख्यमंत्र्यांशी काही झाली नाही. पण विनोद तावडेने आम्हाला ते पत्र स्वीकारल्यानंतर तुम्हाला आम्ही चर्चेसाठी बोलवतो असं एक छोटंसं आश्वासन दिलं आणि आम्हाला बाकीचे काय त्यांनी काय सांगितलं नाही आणि अजूनपर्यंत आम्हाला चर्चेला बोलवलं नाही. ठाणे शहरातील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी आगाऊ उचल घेतलेली नसतानाही त्यांच्या वेतनातून कपात केली जात असल्यानं संतापलेल्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन केलंय. त्यामुळे वर्धकनगर, रायला देवी आणि मानपाडा प्रभाग समित्यांच्या परिक्षेत्रातील कचरा उचलला गेलेला नाहीये. दरम्यान वेतनामधील हा अन्याय दूर न झाल्यास सबंध शहरातील घंटागाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून काम बंद आंदोलन करतील, असा इशारा घंटागाडी कामगारांचे नेते महेंद्र केवराळे यांनी दिलाय. ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या अ गट घंटागाडी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. या कर्मचाऱ्यांसाठी गणवेश देण्यासाठी पालिकेनं सदर ठेकेदाराला निधी अदा केला नाही, मात्र त्या निधीनुसार गेले 5 वर्षात वेतनच दिलं गेलं नव्हतं. त्यावरून तसंच किमान वेतनावरून कर्मचाऱ्यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. असं असताना गेल्या 2 महिन्यांपासून कामगारांनी उचल घेतलेली नसतानाही त्यांच्या पगारातून ठराविक रक्कम कापली जात होती. मागील महिन्यात या संदर्भात संघटनेनं पत्रव्यवहारही केला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून या महिन्यात 21 तारखेला वेतन अदा करून त्यातून ठराविक रक्कम कापण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी अचानक काम बंद आंदोलन केलं. एम कुमार या ठेकेदाराकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे वर्तकनगर, रायला देवी आणि मानपाडा या भागातील कचरा उचलण्यात आला नाहीये. दरम्यान जर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर उद्यापासून हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा महेंद्र हिवराळे यांनी दिलाय. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. मात्र यंदा पालिकेची निवडणूक होऊन वर्ष उलटलं असलं तरी प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. मुंबईतील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. अखेर वर्षभरानंतर या संस्थेला पालिकेतील नगरसेवकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मुहूर्त सापडला असून त्यांनी प्रशिक्षणासाठी राजस्थान येथील जयपूरची निवड केली आहे. जयपूर इथे 22 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत हा प्रशिक्षण कार्यक्रम पार पडणार आहे. या प्रशिक्षणासाठी पालिकेनं नगरसेवकांकरता विमान प्रवास, निवास व्यवस्था, चहा नाश्ता, दुपार आणि रात्रीचं जेवण अशी सोय केली आहे. त्यासाठी 10 ते 12 लाख रुपयांचा खर्च येणार आहे, असं सांगण्यात आलं. पालिकेचं सभाशास्त्र, अंदाजपत्रक, घनकचरा व्यवस्थापन आणि स्मार्ट सिटी या विषयांवर नगरसेवकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तरी त्यासाठी राजस्थानची निवड केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. तसंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं नगरसेवकांची राजस्थानची सहल होणार असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या गतवर्षीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांना सभाशास्त्र, अंदाजपत्रक, घनकचरा व्यवस्थापन आणि स्मार्ट सिटी या विषयांवर प्रशिक्षण देण्यासाठी पालिका प्रशासनाला वर्षभरानंतर मुहूर्त गवसलाय. पालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवक गुरुवारी राजस्थानच्या दौऱ्यावर रवाना झाले असून जयपूरमध्ये त्यांचं प्रशिक्षण होणार आहे. मात्र आजवरचा अनुभव पाहता नगरसेवकांसाठी हा प्रशिक्षण दौरा प्रत्यक्षात राजस्थानची सफरच ठरण्याची शक्यता अधिक आहे. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा?
उरलं सुरलं अन्न आणि भाज्याफळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुलं झाड. आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक, मेटल, काच, रबर, लेदर, पॉलिथिन, कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला. एरवी लाईकसाठी 10 फोटोज पोस्ट करतो, तर मग क्लीन ठाण्यासाठी एक फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. 40 कोटी खर्च करून बांधण्यात आलेले कौसा स्टेडियम अजून किती दिवस बंद ठेवणार असे बॅनर झळकवत मुंब्रा परिसरातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मंगळवारच्या महासभेत चांगलेच आक्रमक झाले होते. काही नगरसेवकांनी महापौरांच्या समोरील डायसवर जाण्याचाही प्रयत्न केला, तर भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी दिलेल्या पत्रामुळे स्टेडियमचं काम थांबलं असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी ते पत्र वाचून दाखवल्यानं त्यात कौसा स्टेडियमचा उल्लेखही नसल्याचं उघड झालं. त्यामुळे ज्या पत्राच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक झाले तो बारच फुसका निघालाय. महासभा सुरू होताच कौसा स्टेडियमवरून राष्ट्रवादीचे नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले. त्याचवेळी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी एका आमदाराच्या पत्रामुळे काम थांबलं असल्याचा आरोप केला. यावर सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत या पत्राचा खुलासा करावा अशी मागणी केली. त्याचवेळी हे पत्र संजय केळकर यांचं असल्याचं सांगण्यात आल्यानं केळकर मुर्दाबादच्या घोषणा राष्ट्रवादी नगरसेवकांकडून देण्यात आल्या, त्यामुळे भाजपा नगरसेवकही आक्रमक झाले. शेवटी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी केळकर यांचं पत्र वाचून दाखवलं. त्यात पालिकेच्या वास्तू चालवायला देताना अल्प दरात नव्हे तर रेडी रेकनरच्या दरानुसार द्याव्यात अशी मागणी केली असल्याचं उघड झालं. त्यानंतर या संपूर्ण वादावरच पडदा पडला. खारकराळीत असणाऱ्या एका धोकादायक इमारतीच्या 3rd मजल्यावरील गॅलरी कोसळून झालेल्या दुर्घटनेत आई आणि 1.5 वर्षाची मुलगी जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. दुर्घटनेनंतर इमारत रिकामी करण्यात आली असून पालिकेनं या इमारतीवर हातोडा चालवण्याचा निर्णय घेतला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापासून अवघ्या काही अंतरावर खारकराळीत तळमजला आणि 3 मजले असलेल्या या इमारतीचं नाव न्यू कॅप्टन आहे. 40 वर्ष जुनी इमारत असून यामध्ये 30 खोल्या आहेत. ही इमारत अगोदरच धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेली होती. इमारतीमध्ये 7 कुटुंब राहत असून ही इमारत अत्यंत जर्जर झाल्याचं दिसतंय. बुधवारी दुपारी अचानक इमारतीच्या 3rd मजल्यावरील गॅलरीचा काही भाग रस्त्यावर कोसळला. तिथून पायी चालत जात असलेल्या कीर्ती सपकाळे आणि त्यांची लहान मुलगी नेहा सपकाळे जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे लोन गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अच्छा, ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा. ठाण्यात घंटागाडी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. आणि ठाणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक वर्षभरानंतर प्रशिक्षणासाठी राजस्थान सफरीवर. आपल्या विभागातील काही सूचना व समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर कोरबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा. तोपर्यंत नमस्कार.